महाराज तुमचा कुणी नाही हो, मुलांवर तुम्ही जीवा पाय प्रेम करता ती मुलं सुद्धा तुमची नाही हो, ती मुलं सुद्धा तुमची नाही। परवा परवा आम्ही कार्यक्रमाला एका ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर आता महाराज आले म्हटल्यावर महाराजांची थोडी जास्तच उठा ठेव असते। आता आम्हाला एका नियोजक मंडळीनं हाताला धरलं म्हणे महाराज चला आपल्या घरी। म्हटलं चला। आता ज्यावेळेस तिथं गेलो प्रचंड मोठा बंगला, त्या बंगल्यामध्ये आम्हाला नेलं, चहापान सगळं झालं, मग चर्चा चालू झाली। कार्यक्रमाला उशीर होता, सांगितलं महाराज हा बंगला बांधलाय, आता जमीन ही बंगल्यापुढे दिसते ती 12 एकरचा प्लॉट माझाच आहे। सगळं झालं, म्हटलं भाऊ त्या पलीकडे तुझ्या गोठ्याच्या पलीकडे ती शेड आहे ती कुणाची रे? म्हणे महाराज तो आपला धाकटा भाऊ तिथं राहतो, धाकटा भाऊ आहे। थोडस म्हटलं महाराज वडील? वडील महाराज वारले म्हणे 2001 साली वडील एक्सपायर झाले। म्हटलं ठीक आहे। आई आई आहे ना महाराज? म्हटलं कुठे? धाकट्याक राहते म्हणे। म्हटलं पाया पडते तुझ्या महाराज? महाराज एवढा मोठा बंगला सगळं एक, महाराज एक लक्षात ठेवा प्रत्येकाचं सारखंच आहे, प्रत्येक जण आपल्या मुलासाठी जीव काढतो महाराज। आणि त्यानंतर आम्हाला तिथं चहापान दिलं आणि तो भाऊ कार्यक्रमाच्या स्थळाकडे निघून गेला। आणि आमच्याकडे भरपूर वेळ होता, मी काही नाही, सगळं आमची 5-6 जण मंडळी होतो, आम्ही सगळं त्या बैठक रूम मध्ये त्यांना बसवलं। आणि आपला थोडासा जरा थोडा स्वभाव शांत बसायचा नसल्या कारणानं मी उठलो आणि त्या सर फिरत 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 त्या माऊलीजवळ गेलो। आता त्या माऊलीजवळ गेलो, माऊलीचं दर्शन घेतलं। म्हटलं काय मावशी बरं आहे का? हा म्हणे बरं आहे भाऊ, कुठून आला, काय झालं, सगळी विचारपूस केली। म्हटलं मावशी काय तुमचा मुलगा? म्हणे हा ना मोठा भाऊ, तो मोठा मुलगा हा धाकटाय। म्हटलं मग एवढी तफावत? जाऊ द्या महाराज काय विचारता, असू द्या। म्हटलं बाकीचा जाऊ द्या, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाढे मान, महाराज ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे। पण मला एक सांगा मावशी, तुम्ही बंगल्यात का नाही राहत? का हो मावशी बंगल्यात का नाही राहत? म्हणे भाऊ झाकली सवर, न सांगितलेलं बरं, न सांगितलेलं बरं। म्हणे का? मग ती मावशी बोलता 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 बोलता, ज्यावेळेस माणूस त्यांच्यासारखं बोलतं ना, तुम्हाला जर दुसऱ्याच्या मनातलं काढायचं असलं ना, तुमच्या मनातलं अगोदर नाही दाखवायचं, त्यांच्यासारखंच बोलायचं। तो म्हणला ना चिंचला आंब्याचे फळं आले तरी हाच म्हणायचं, चिंचला आंब्याचे फळं आले ना तरी हाच म्हणायचं। बोलता 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 मग ती मावशी महाराज सांगायला लागली, महाराज महाराज अहो ज्यावेळेस हे लहान लहान होते महाराज, मी दुसऱ्याच्या शेतावर रोजानं कामाला जात होते महाराज, दुसऱ्याच्या शेतावर रोजानं कामाला जात होते, परिस्थिती एवढी बिकट होती, एवढी बिकट होती महाराज, महाराज एक वेळ खायला सुद्धा मिळत नव्हतं, नव्हतं महाराज। सकाळची जी भाकरी असायची ना, जी भाकरी असायची अर्धी भाकरी डब्यावर न्यायची का, माणसांबरोबर माणसामध्ये भाकर खाण्यासाठी अर्धी भाकरी डब्यावर घेऊन जात होते महाराज। आणि ज्यावेळेस माणसं जेवण करायला बसायची ना त्यांचीच भाकर मी खायची, त्यांचीच भाकर खायची, फक्त डबा उघडून माणसामध्ये ठेवायची महाराज। ज्यावेळेस जेवण व्हायचं ना, त्यांचा जो तुकडा उरला ना, तोच तुकडा या डब्यामध्ये पुन्हा टाकत होते महाराज। आणि पुन्हा उजून डब्याला झाकण लावत होते महाराज। आणि पुन्हा डबा संध्याकाळी घेऊन येत होते, ताजं पोरांना घालत होते, आणि त्या डब्याचं त्या डब्यातलं जे शिळं होतं ना महाराज, ते खात होते मी, ते सगळं खात होते। असे दिवस काढले महाराज, असे दिवस काढले महाराज, जे प्रसंग स्वतःवर येतात ना त्याच वेळेस कळत कळत। आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण या परिस्थितीतून येत असतो, प्रत्येक जण येत असतो का, आपल्या मुलांना मोठं करायचं असतं, शाळेत पाठवायचं असतं, शाळेचं शिक्षण द्यायचं असतं, परंतु महाराज याची जाण मुलांना राहीलच असं सांगता येत नाही महाराज। अशा हलापेष्टा काढणाऱ्या माऊलीनं त्या मुलाला लहानचं मोठं केलं, लहानचं मोठं केलं महाराज। हळूहळू परिस्थिती सुधरत चालली होती, लहानचं मोठं केलं, त्याला शिकवलं, मुलगा सर्व्हिसला लागला, सर्व्हिसला लागला। आणि महाराज महाराज एक दिवस मोठा पगार त्याला मिळायला लागला। आणि मग त्यानं लग्न केलं, लग्न केलं भाऊ। आणि लग्न काय आम्हाला विचारून केलं नाही, हे कोण सांगत होतं?
ती मावशी मला सांगत होती लग्नही त्याच्या त्याच्या मनानच केलं महाराज आणि महाराज काही नाही फक्त एक दोन चार महिने असे तसे बरे गेले आणि त्यानंतर मात्र महाराज त्यानंतर महाराज आमची दशा व्हायला सुरुवात झाली ही मन डवळी काय नाव हिचं ती मन डवळी बांधतात ना लग्नात हा मन तिचं नाव जुन्या माणसांनी काही काही नाव अशी शोधून ठेवली मन मंडवळी आपण काय म्हणतो तिला मंडवळी महाराज जसं दोन चार महिन्याचा काळ निघून गेला महाराज दोन चार महिन्याचा काळ निघून गेला आणि आमच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली वाद व्हायला सुरुवात झाली आणि महाराज एक आहे त्यानंतर मीच माघार घेतली कारण माझ्या राजाचा संसार सुखाचा व्हावा सुखाचा व्हावा म्हणून मी दोन पावलं माग सरकले महाराज आणि मी माझ्या या धाकट्या पोराकडे राहते इकडेही तसंच आहे पण फक्त थोडा फरक आहे पळसाला पानं तिनच आहे आम्ही ज्यांना माझं म्हणतो ते माझे नाही संतांनी जीव काढून सांगितलं जीव ओतून सांगितलं बाबा हे तुझे नाही हे तुझे नाही धनदारा पुत्र जन